मला असं वाटतं की या संदर्भात एकतर सखोल चौकशी झाली पाहिजे. पहिली गोष्ट तर अशी आहे की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बोलण्याच्या अधिकारापासून कोणी वंचित ठेवण्याचं कारण नाही आहे. त्या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे राखली जाते आहे हे आपल्यासमोर स्पष्ट होत आहे. आणि मला असं वाटतं की हे जे आरोप प्रत्यारोप लागत आहेत, विशेषतः बंदूक ठेवल्याचा की किंवा रिव्हॉल्वर जी काय असेल पिस्तूल ठेवल्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर मिळालेली पिस्तूल, ह्या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे, कुठल्याही दबावाविना चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात की आंदोलन करून राजकारण करतात काही पक्ष, भाजप काय? मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काही बोलणार नाही.